नाले आणि गटार व्यवस्थित साफ केले नाहीत आणि यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर प्रति घटनेमागे 20,000 रुपये दंड आकारण्यात येईल असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. पावसाळ्यात गटार तुंबल्यास सफाईचं काम ठेकेदाराला करावं लागेल. त्याचा वेगळा मोबदला दिला जाणार नसून त्यासाठी 25% रक्कम राखून ठेवून ती पावसाळ्यानंतर देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. समाधानकारक पद्धतीनं नालेसफाई केली तर देयकं थकीत राहणार नाहीत त्याबद्दल ठेकेदारांनी खात्री बाळगावी. परंतु कामाचा दर्जा सर्वोत्तम नसेल तर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नाल्यातील काढलेल्या गाळाची 48 तासाच्या विल्हेवाट लावणं, काढलेल्या गाळावर जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशक यांची फवारणी करणं आवश्यक आहे. तसं केलं नाही तर प्रति घटना दंड आकारण्याची तरतूद निविदेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर नालेसफाई करणाऱ्या कामगारांना गंबूट, मास्क, हातमोजे पुरवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये नाल्यातील अडथळे काढणं, वनस्पती आणि इतर वाहून आलेल्या वस्तू काढणं, पाणी वाहतं ठेवणं ही कामं करण्यात येतील. पावसाळा संपल्यानंतर वनस्पती, केरकचरा, प्लास्टिक काढणं, नाले स्वच्छ ठेवणं या कामांचा समावेश निविदेत करण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. उथळसर, मानपाडा, कळवा या विभागातील नालेसफाईसाठी आवश्यक तिथे प्लॅटून यंत्राचा वापर करण्यात येतोय. तसंच इतर विभागात नालेसफाई करताना JCB पोकलेन यंत्राद्वारे नाल्यामध्ये सोडल्या जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झालेली आहे नालेसफाई हा एक पावसाळ्यापूर्वी कामाचा महत्त्वाचा भाग आहे. नालेसफाई यावेळी आता या घडीला आपल्या सर्व 8-9 प्रभागांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 31 मेची डेडलाईन नालेसफाई पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली आहे. 31 मेच्या पूर्वी नालेसफाईच्या सोबतच जे पारंपरिक पाणी साचण्याची ठिकाणं आहेत त्याच्या आजूबाजूला जे पावसाळी गटार आहेत त्याकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. नालेसफाई करताना तो नाला संपूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे. नाला ज्या ठिकाणी येऊन शहरामध्ये प्रवेश करतो किंवा निर्माण होतो तिथपासनं ते ज्या ठिकाणी तो एंड होतो म्हणजे किंवा शहराच्या बाहेर पडतो या भागापर्यंत संपूर्ण साफ करताना काही नाले मोठ्या आहेत, विड्थ मोठी आहे, ज्या ठिकाणी जे मशीन आहे साफसफाईची ती आतमध्ये जाऊ शकते. काही अरुंद नाले आहेत ज्या ठिकाणी मॅन्युअली आपल्याला ती नालेसफाई करावी लागते. नालेसफाई करताना काही बाबींची विशेष दक्षता घेतली जाते. जो नाल्याचा तळ आहे त्या तळापासून तो गाळ किंवा कचरा जो असेल तो काढला गेला पाहिजे. नाल्यामध्ये झाडं झुडपं वाढलेली असतात, फांद्या वाढलेल्या असतात, त्या संपूर्णतः निघाल्या पाहिजेत. कारण अनुभव असा आहे फक्त कचरा काढला आणि त्या झाडं किंवा काही फांद्या राहिल्या तर त्याला पावसाच्या सोबत वाहून येणारा कचरा म्हणा किंवा काही ऑब्जेक्ट अडकतात आणि त्याच्यामागे परत पाणी तुंबण्याचे प्रकार दिसून येतात.